भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या हस्ते नगरच्या कर्जतमध्ये क्रिकेट स्टेडियमचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. रोहित शर्माच्या चाहत्यांनी यावेळी या कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी केलेली होती. आयोजन स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे आज जर आपण पाहिलं तर कर्जतमध्ये भारतीय संघाचा कर्णधार असणारा रोहित शर्मा या ठिकाणी आलेला आहे. आणि हिटमॅन म्हणून ओळख असलेले रोहित शर्मा आणि कर्जत जामखेड मतदारसंघाच्या पिचवर अतिशय जोरदार फटकेबाजी करणारे रोहित पवार या ठिकाणी आहेत. आपण जर पाहिलं तर मोठा मावल या ठिकाणी दिसतोय. आपण एखाद्या क्रिकेट मॅचला ज्या पद्धतीने पाहतो त्या पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं दिसून येतं. रांगा लागलेल्या आहेत आणि सकाळपासूनच सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुकता असल्याचं दिसून येतं. मोठी गर्दी या ठिकाणी झाली आणि प्रत्येकाला उत्सुकता आहे की या ठिकाणी काय झालेलं आहे, काय होणार आहे. या ठिकाणी कर्जतसारख्या माळरानावर आपण जर पाहिलं तर स्टेडियमचं उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होत आहे आणि त्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी झाली आहे. एक मोठा उत्साह या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये आणि खास करून युवा खेळाडूंमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे आणि मोठ्या संख्येने अजूनही लोक बाहेर आहेत आणि ते या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. एक आगळं वेगळं वातावरण या निमित्ताने आपल्याला पाहावयास मिळतं. एक वेगळा माहोल रोहित पवारांनी या ठिकाणी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार केल्याचं पाहावयास मिळतं. गणेश जेवरे, अहमदनगर.